आपण मच्छरदाणीचं कापड, काचेचा पेला, रबर बँड यांचा वापर करून जलरोधक जाळी वॉटरप्रूफ नेट असं बघणार आहोत. काचेच्या पेल्यावर मच्छरदाणीचं कापड रबर बँडच्या सहाय्याने बांधा आणि तो पेला पाण्याने पूर्णपणे भरा. मच्छरदाणीचं कापड ताणून पेल्यावर घट्ट बसवा. पेला एका प्लास्टिकच्या तुकड्याने झाका. मी वापरलेली एक्सरे फिल्मचा तुकडा घेतलेला आहे. पेला उचलून फिल्मवर हात ठेवून उपडा करा आणि फिल्मकडचा हात काढून घ्या. पाण्याच्या पृष्ठीय ताणामुळे हा प्लास्टिकच्या फिल्मचा तुकडा पेल्याला चिकटून राहतो. पृष्ठीय ताण म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर काही असंतुलित आकर्षण बले शिल्लक असतात, त्यामुळे हा प्लास्टिकचा तुकडा त्या पाण्याकडे आकर्षला जातो. आता हा प्लास्टिकचा तुकडा अलगद हाताने सरकवून काढून घ्या. पाणी सांडत नाही याचं कारण परत पृष्ठीय ताण. मच्छरदाणीच्या जाळीच्या भोकांमध्ये पाण्याचा एक अतिशय पातळ पडदा तयार होतो आणि तो पडदा उरलेल्या पाण्याला खाली पडण्यापासून वाचवतो. हे झालं आपण पूर्ण भरलेला पेला वापरलाय. आता आपण अर्धवट भरलेला पेला वापरून काय होतं पाहूया. तोच पेला मी पाण्याने आता अर्धवट भरणार आहे. प्लास्टिक फिल्म उचलून पेला उपडा. हात काढून घेतला, फिल्मचा तुकडा चिकटलेला. फिल्म काढून घेतली, पाणी सांडत नाही कारण पुन्हा एकदा पृष्ठीय ताण. धन्यवाद.